कुस्ती म्हटलं की डोळ्यासमोर येतो पश्चिम महाराष्ट्रातील लाल मातीचा फड. आता तिची जागा मॅटनेही घेतलीय. परंतु अलिबाग तालुक्यातील वडगाव इथे चक्क वाळूवरील कुस्त्यांचा फड रंगलाय. गणेशोत्सवानिमित्त हनुमान तालीम संघाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कोकणातील ही वाळूवरची कुस्ती अनुभवण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे इथले 400 हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. या कुस्तीचं खास आकर्षण म्हणजे ही कुस्ती वाळूवर खेळवली जाते. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही कुस्ती मातीवर आणि मॅटवर खेळली जाते. परंतु ही कोकणी कुस्ती ही वाळूवर खेळली जाते आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातून सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड इतर या एवढ्या जिल्ह्यांमधून इथे जवळजवळ 400 ते 500 मल्ल या कुस्तीमध्ये सहभागी होतात.